बोलिया अगं सकाळी संभारून ठेवले म्हणजे काढून कटून ठेवलेलं आहे ना ते तसं आता दिले मी तिला खायला सकाळी काढून ठेवले डब्यासाठी दोन तीन राहिले होते थोडी ए तसं काय अरे ओरिजिनल नॅचरल कलर खातो आधी विकीन काय फिनिश केलं शिवांशने छान पेपर छान गेल्यानंतर कसे सांगतो तू दाखवलंय म्हणून मॅम म्हणले पण अरे वा देखो आधी ते पेपर म्हणले तर आधी आई आणला भीड अरे पण मुलांच मुलं जेवलीच नसती म्हणजे भेळ खाल्ली थांबले ना टिफिन पण आणलीस ना म्हणजे बरोबर तेवढीच गेली अगं पण तुझ संपवलं बरं का मुलांनी तू बनवलेलं ते थालीपीठ त्यांना आवडलं ग मस्त सा काकडी भेळ आता हे वाटायला लागले सारस बागेतली सारखी भेळ बनवली ना ते कार्डबोर्ड घेऊनच आपण पण खाऊया तर ते देतात ना ग कार्डबोर्ड जाऊ दे ना पण इन्स्टंटच मज्जा येते ना ग आणि इन्स्टंटच छान पण होते म्हणजे नाही का हाय हाय पिल्लू नाव काय आहे हिचं लग्नाची हळद झाली का तिकडची नाही नाही तू काय कुठे म्हणतो तिला बरं येते तू हा बरं पूजेचं सामान तयार करायचंय कोथिंबीरच्या जोड्या आहेत कोथिंबीरच्या जोड्या निसायच्या काय करायचं 1 2 3 4 खायचा वांदे शिवांश आधी जॉब करणार ना तो बाळा काय करायचं शिवांश आधी लग्न नाही नाही आधी काय बनणार तू काय मोठा झाला मॅनेजर आणि इंजिनियर बनणार का आणि तू कोण बनणार इंजिनियर कालपर्यंत तुझं काय होत आणि कसलं इंजिनियर सिव्हिल इंजिनियर असलं घर बनवायचं पोलीस बनणार बिल्डिंग वाला पोलीस पीएसआय बनणार बिल्डिंग वाला बिल्डिंग वाला हो का असला आय एम एस द पीएस पीएसआय बनणार आधी अरे बापरे मग आम्हाला घाबरावं लागेल मिलिटरीचं जायचं होतं आधीला होय का नंतर त्याला माहित झालं की मिलिटरी गेल्यावर आईकडे नको आई म्हणला अगं लहान मुलांना खूप आवडतं अगं मिलिटरीत जायला खूप आवडते त्याला मिलिटरी त्याला आता आवडते पण त्याला आता माहिती मला सगळ्या इंडिया मला इंडिया इंडिया खूप आवडतं मिलिटरी मधल्या ना आईकडे येता येत नाही तिकडे गेल्यावर येता येता आधी का रे येता येता रिटर्न मग तू इथे एअरफोर्स वगैरे जॉईन करायचं मग तू आईला तिकडे घेऊन जाऊ शकतो दादा आद्विक तू जर वरच्या पोस्ट वर गेला ना खूप वरची पोस्ट असते ती ती पोस्ट असते रे मॅनेजर मग तू आईला तिकडे घेऊन जाऊ शकतो तुझ्याकडे रे वाव खूप छान झाला हाऊस ना
अच्छा स्कूल लागेल लागेल. अरे फोटो सरकव ना मग ती बिल्डिंग बिल्डिंग फोटो सरकव ना. अरे शिवांश थांब नीट अयो रे भेटच आहे खरंच नको अगदी.